सर्वांचे गुरु श्री उज्ज्वलानंद बाबा यांचं एकदा आवर्जून मला जयघोष करावा असं वाटतं। उज्ज्वलानंद बाबा की जय। उज्ज्वलानंद बाबा की जय। जोगेवाडीतील तमाम माझ्या सर्व माता भगिनी बंधू पाहुणे मौशा या वाडीमध्ये प्रत्येक घराशी माझं काही ना काही नातं आहे। कोणी मावस भाऊ आहे, कोणी भाऊजी आहे, कोणी मेहुणा आहे, कोणी सगळं असं नातं प्रत्येक घराशी आहे। मी जे काही ते माझ्या मनातलं आहे ते पूर्वीच जोगेवाडीवरती सर्वात जास्त प्रेम करून मी सुरुवातीपासूनच आपल्याला माहित आहे लहानाचा थोरीतून झालेला आहे। ज्यावेळेस मी लहान होतो आरटीओ अधिकारी झालो। आरटीओ अधिकारी झाल्यानंतर जी प्रस्थापित मंडळी मोठी मंडळी म्हणायचे आमच्या वडिलाला, वडील म्हणायचे अरे नाही हो मालक आमचं पोरग आरटीओ झाले, तर मोठं मालक म्हणायचे अहो काय बाबूराव कोण बी आरटीओचं स्वप्न बघाव का, लोक कोट्यांनी बॅगा घेऊन बसलेले आहेत तिथं। मित्रांनो या उज्ज्वलानंद बाबाच्या कृपेनं आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आरटीओ अधिकारी होऊन मी दाखवलेला आहे। मित्रांनो त्याच्यानंतर आता जी परिस्थिती ज्यावेळेस मी आरटीओ अधिकारी म्हणून काम केल्यानंतर आपल्या सर्वांच्या सेवेमध्ये राहिल्यानंतर माझ समाजकार्य बघून ज्या पक्षाने मला तिकीट दिलं असं माझं जनता दल जी मायमावली डोक्यावरती भारा घेऊन उभी आहे त्या मायमावलीचं तिकीट मला मिळाल्यानंतर लोक असं चर्चा करायचे अहो कोणी तिकीट आहे ते का बसचं तिकीट आहे, कुणाची बसची गोष्ट आहे का ते ट्रेनचं तिकीट आहे काय, तू वाडीकर बद्दल काही सांगा। परंतु माझ्या या भावांना माझ्या काकांना माझ्या धुत्यांना माझ्या धवण्यांना माझ्या भाऊजींना सांगायचं आहे की मी तिकीट मिळवण्यामध्येही यशस्वी झालोय। हा तुमचा सर्वांचा याच्यामध्ये विजय आहे। मी नोकरी माझी अजून 8 वर्ष होती बाकी। नारायणदास साहेब स्वर्गवासी नारायणदास साहेबांचं आज आवर्जून नाव घ्यावं लागतं। नारायणदास साहेब होते म्हणून मी नोकरी करत राहिलो होतो, समाजकार्य माझं चालूच होत। नैतीला ते पटलं नाही, नारायणदास साहेबांचं स्वर्गवास झालं, त्याच्यानंतर इतकी पोकळी भरून काढण्यासाठी मी माझ्या परिवाराचा त्याग करून परिवाराची कुर्बानी देऊन माझी 8 वर्षाची असलेली नोकरी सोडून आज सगळं काही धोक्यात घालून मी आज कमर कसून निवडणुकीला उभा आहे। आज सगळे चिंतित आहेत माझा समाज माझे पाहुणे रवळे हे काय केलं हे पोरग सोन्यासारखी नोकरी असलेली सोडून आज पोराबाळांना रोडवर आणलंय, सगळे चिंतेमध्ये आहेत। परंतु मला माझ्या समाजाचा विकास करायचा आहे, माझ्याच करायचा आहे, माझ्या भागाचा विकास करायचा आहे आणि योगायोगानं मला शेतकऱ्याचा पक्ष गोर गरिबाचा पक्ष कष्टकऱ्याचा पक्ष अशा पक्षाने मला प्रतिनिधित्व दिलेलं आहे। मी केवळ आणि केवळ एका उद्देशानं या राजकारणामध्ये उतरलोय ते म्हणजे माझ्या समाजातील जेवढे आता तरुण मुलं आहेत जे शिकलेले जे नोकरीच्या काबील मध्ये आहेत त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि खास करून जे राजकारणात आमची मुलं वावरत आहेत या राजकारणातल्या मुलांना लोकप्रतिनिधी मिळावं, ते तालुका पंचायत असेल जिल्हा पंचायत असेल, आता ह्या मायमावली भाऱ्याचं चिन्हाचं पक्षाचं तिकीट माझ्या खिशात आहे। माझ्या पाहुण्यांना मग तुम्हाला सगळ्यांना सांगतो जेवढे तुम्ही राजकारणामध्ये स्वतःच करिअर करू इच्छित आहे त्या राजकारणामध्ये वावरणाऱ्या पोरांना मला एकच विनंती करायची आहे लोकांच्या दारात जाऊन नका थांबू। तुमच्या भावाच्या हातात आज तिकीट आहेत सगळे, तालुका पंचायत असेल जिल्हा पंचायत असेल, लोकांच्या दारात जाऊन नका थांबू। आणि खास करून माझ्या जोगेवाडीचं तर आतापर्यंतची परंपरा राहिलेली आहे, खूप स्वाभिमानी माझं गाव आहे जोगेवाडी हे।